शोभा हाँ क्या म्हणतो तुला बरं वाटत नाहीये ना संत्र कशाला खातेस तू सफरचंद आणलाय ते देऊ का तुला संत्रच काय तरी मला अगं पण तुला बरं वाटत नाहीये म्हणून म्हटलं बाकी काही नाही गे एका संत्राने काय होत नाही रे बर शोभे बघ मी कुणाला आणले तुम्ही अरे डॉक्टर हा मी आहे ना डॉक्टर बदलो हो तू संत्र खाते नाही मी नाही खात होते फोन खात होता मास्तरड्या काय रे लाज नाही वाटत तुला हा माझ्या लेकी समोर बसून एकटा एकटा संत्र खातोस तू आई तू डॉक्टरांना कशाला घेऊन आलीस अगं तुला बरं नाही ना म्हणून माझ्या ओळखीच्या डॉक्टरना घेऊन आले मी नाही काही गरज नाही मी सकाळीच जाऊन आले ना मोन्या बरोबर डॉक्टर या मास्टरवर माझा विश्वास नाहीये कुठला तरी फडतूस डॉक्टर कडे घेऊन गेला असेल तुला तो पूर्ण एपिसोड पहा सी फाईव्ह वर थांबा तुम्ही तर धडधाकडात म्हणजे एकतर तुम्हाला काही झालं नाहीये किंवा काहीतरी गंभीर झालंय म्हणजे वरवर तुम्हाला काही झालं नाही असं वाटतं पण आतमध्ये काहीतरी गंभीर आजार असतो त्यामुळे तुमचं शरीर निकामी होत जातं पोखरलं जातं आणि तुम्हाला कळत सुद्धा नाही हे खूप डेंजर आहे बरं आहे आपण आत्ताच बघतोय नाहीतर बरेच वेळा मेल्यानंतर कळतं हो काय तुम्हाला आत्ताच्या आत्ता ऍडमिट केलं पाहिजे म्हणजे आजार जर गंभीर असेल ना तर ऑपरेशन करावं लागेल ऑपरेशन तू येणं सांग ना मला काही झालं नाही अहो ते काय सांगणार डॉक्टर मी आहे तुम्हाला इंजेक्शन द्यावं लागेल नाही 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 इंजेक्शन नको ऐका डॉक्टर मला खरंच काही झालं नाहीये अगं शोभे तुला चक्कर आली होती ना ते मी मगाशी नाटक केलं काय हो मला तुझ्या त्या मैत्रिणीला लोणचं बनवून द्यायचं नव्हतं म्हणून मी चक्कर येऊन पडल्याचं नाटक केलं ठीक आहे तू चांगली धड दाखवत आहेस ना उद्या ना तू माझ्या बरोबर बाजारात यायचं कशाला म्हणजे मला सामान आणायचंय तुझ्या त्या मैत्रिणीसाठी जर लोणच्याचं सामान आणायचं असेल ना तर मी अजिबात येणार नाही दुसरं काय असेल तर सांग ते उद्याच्या उद्या बघू कळलं ना तू माझ्यावर यायचं म्हणजे यायचं मी निघू का मास्टर त्यांची फी देऊन टाक 500 रुपये नाही आहेत का मग जेवढे असतील तेवढे दे नाही राहू दे मी चेकअप ते पैसे नाही घेत उद्या तयार व्हायचा सांगून ठेवते काय झालं आईला चक्क मोन्याची बाजू घेते बदल्याप्रमाणे सगळं होऊ दे म्हणजे चालेल मोहिनी मी आज जाते तू इथंच थांब काहीतरी आयडिया करते हा खाली उतर खाली उतर आधी काय झालं काय दसकाला काय झालं नसतं काय राक्षसी नाडळ वाटते हो नाही तुम्ही ते मार्केटला जाणार होतात ना हो रे मी पाकिट विसरले काल डॉक्टरला आणलं होतं ना तेव्हा जरा शोधायला मदत कर ना
करतो जरा मग तिकडे वगैरे मिळते का कुठे कुठे अरे त्या साईडला वगैरे बघ ना हो बघतो काय हो सासूबाई काय नाही तू तुझं तू काम कर ना हो तिकडे गादी खाली बघ गादी खाली बघ गादी खाली हा नीट बघा डबा कधी उघडणार मोहन यावेळेस चूक करू नकोस डबा पटकन उघड उघड ना काय रे राहुल मोहन ऐक मला एक मदत करशील हा बोल ना अरे काय झालंय अंजुना लई चिडली आणि आज रिझर्वेशन मिळालं ना तर ती आजच गावावरनं परत पण येणार आहे हो का मी काय करू सांगणार अरे मागं नाही का ती एकदम चिडली होती तेव्हा तू बनवलेला तो मुरंबा खाल्ला आणि एकदम शांत झाली नॉर्मल झाली मुरंबा असेल तर देणार वाईट थांब बघतो आहे का मुरंबा आहे घे ना घे नाही घे वाटतेच घे थँक्यू हा मोने थँक्यू मुरंब्याच्या डब्याला पण मुंग्या नाही मग लागलेत कशाला तुम्ही हो मी तुम्हाला सोडवलं तू पुन्हा एकदा माझा मालक झालास आता मी तुला सोडून कधी जाणार नाही होण्या होण्या स्वयंपाक झाला झाला
झाला एवढा कमी वेळात तयार पण झाला कसं काय केलास ते मोहन तिला काही सांगू नकोस नाही अरे नाही का नाही म्हणजे मोन्या अरे कपडे धुवून टाकायचे ना आधी पण नंतर दुपार नंतर ना ऊन जात मग वाळत नाहीत रे ते हो धुतो आता काय रे कोणा शोधतोय नाही काय गेली कुठे ही सगळे सगळीकडे शोधलं मी हिला कुठच दिसत नाहीये मोहिनी अगं कुठे आहेस तू ये ना मोहिनी माझा तुला आदेश आहे माझ्या समोर ये बापरे ती येतच नाहीये म्हणजे सगळी कामं आता माझी मदत करावी लागणार भूक येणे तर माझ्या पोटात कावळे ओरडायला लागले अगं जेवण तरी करून जायचं होतच ना मास्टर याचा भूतकाळ बदलायला गेली होती पण त्या मास्टरचा भूतकाळ बदल असं दिसतच नाहीये मला या मास्टरमुळे ना माझ्या लेकीचे मात्र अरे हा मला पडलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर ते एकच माणूस देऊ शकतो काय स्वतःला समजतात का या हा मला मला चॅलेंज करतात आता दाखवतेस त्यांना काय झालं काय शोभा लता आणि माधुरी स्वतःला खूप चांगल्या समजतात तर काय केलं त्यांनी मला चॅलेंज दिलंय आणि मी ते घेतलंय आणि ते तू पूर्ण करायचंय काय झालं ते तर सांगशील की नाही शोभा अख्ख्या चाळी समोर वॉशिंग मशीन पेक्षाही फास्ट आणि स्वच्छ कपडे तू धुणार आहेस 10 मिनिटात काय 10 मिनिटात कपडे धुवायचे हो शोभा हे कसं शक्य आहे काय नाही शक्य काल कसे पटापट धुतलेस तसे आज धू अगं पण काल ते काय झालं मोन्या मला काही ऐकायचं नाहीये सगळ्या चाळी समोर तू 10 मिनिटात कपडे धुणार आहेस पण 10 मिनिटात कपडे धुणं कसं शक्य आहे शोभा मोन्या तू बायकोसाठी एवढं नाही करू शकत अरे इतर बायकांचे नवरे बघ त्यांच्यासाठी काय काय करतात मी तुला शुल्लक गोष्ट सांगितली ती पण नाही करणार तू अगं पण शोभा मला काही ऐकायचं नाही मोन्या तू पटकन खाली ये शोभा ऐक दत्ता आणि माधुरी मला सांगते 10 मिनिटात माझ्या नवऱ्याला जमणारच नाही म्हणून त्यांना दाखवते ना आता अगं ये खाली पटकन कपडे धुवायचे लवकर ये शोभा ऐक शोभा लवकर ये शोभा शोभा ऐक अरे तर चाळीतील माझ्या तमाम बंधू आणि भगिनींनो चाळीचा अध्यक्ष या नात्याने मी तुम्हाला सांगू इच्छितो की शोभा मोहन मात्रे उर्फ शोभा वहिनी यांनी लता वहिनी आणि माधुरी वहिनींना एक चॅलेंज दिलेला आहे मोहन मात्रे म्हणजे आपला मोहन्या आज वॉशिंग मशीन पेक्षा फास्ट कपडे धुणार आहे नाही नाही 10 मिनिटात एका घरातले म्हटलं होतं मी तुम्ही तर अख्खे 40 कपडे आणून ठेवले अहो नाही असं केलं तरच रेकॉर्ड बुक मध्ये नाव येईल ना त्याचं बरोबर आहे ना मग अख्ख्या चाळीच्या सगळ्या लोकांचे कपडे 10 मिनिटात धुतले तर ते रेकॉर्ड बुक वाले नाव घेतील ना मोहन्याचं करायचं का जायचं का धुवायला त्याला राहुल कप्पा बसेल का तुला धुव आता ताई ते जाऊ दे हो पण आज जे कपडे धुणार आहेत
ते कुठे? हा कुठे मोहन भाऊजी, घाबरून लपून विपून तर नाही ना बसले? ए लता माधुरी, ते कशाला लपून बसतील? आता येतील आणि 10 मिनिटात सगळे कपडे धुतील की नाही बघ, तुमच्या सगळ्यांची तोंड बंद करते. अहो अहो खाली या. आलो आलो आलो. अहो मागे वळून काय बघताय? खाली या ना. आलो. अहो कुठे राहिलात? या चॅलेंजर मोहन मात्रे खाली आलेले आहे. गप गप ना जरा गप दिसतोय सगळ्यांना. कसलं गप बोलतो गप? होईल आपण सुरू करायचं का? हा सुरू. मी काय म्हणतो जाऊ दे ना उगत कशाला शोभा. थांबायचे मोन्या, ते सगळे कपडे तुला 10 मिनिटात धुवायचे आणि नाही धुतलेस ना तर वर जाऊन ना घरातले सगळे कपडे आहेत ना तेवढे काढेन आणि तुला धुवायला लागेल. कळलं? कपास सगळे कपडे धुवायचे. आमचे हे तयार आहेत. चला आता आपण चॅलेंजला सुरुवात करूया. मोहन तयार आहेस ना? तुझी वेळ सुरू होते आहे आता. सेकंद बाकी आहेत. आई सपते मोन्या, ये अरे कसले भारी कपडे धुतो यार तू, नुसता धूर केला एकदम. फोन यार मानलं तुला. मग नवरा कोणाचा आहे? काय काय लता माधुरी काय म्हणाला होता? माझ्या नवऱ्याला काहीच काम जमणार नाही. मी चॅलेंज घेतलं होतं आणि मी जिंकली आहे. हो वहिनी चूक झाली आमची, माफ करा. ठीक आहे ठीक आहे, केलं माफ, पुढच्या वेळी लक्षात ठेवायचं. हो काय केलं ते तुम्ही? तुमच्या हातात जादू आहे. काय इकडे तुम्ही बघताय? हो तुम्ही माझा मान टाकलाय. आई हा काय शोधतेस? काय नाही का काय नाही ते मोहन. मोहन अरे तुझ्या कपडे धुण्याचा मी फॅन झालो यार. अरे का स्पीड आहे तुझा? मीच त्यांना शिकवलंय. ए मोहन अरे आता मला एक आयडिया आली. आपण दोघं मिळून लॉन्ड्रीचा बिझनेस टाकूया. तू कपडे धू, मी प्रेस करून ठेवेन. काय धुवून चालेल बिझनेस? बोल कशी वाटते आयडिया? खूप कराड आहे. आमच्या याना ना खूप काम आहे. हा गप्पा बसा जरा. हो तुम्ही जा वरती जमी. थँक्यू. काय माझं कामच आहे ते. आणि आज स्वतःच्या हाताने जे कपडे धुतले ना ते शेवटचे, आणि यापुढे तुला काहीच काम करावं लागणार नाही. का? कारण भानू परत यायची वेळ आलेली. अरे मोन्या हो, अरे घड्याळात वाजलेत बघ किती किती हळू चाललंय तुझं. कामावर नाही का जायचं? आज सुट्टी आहे ना शोभा. अच्छा म्हणून सगळं आरामात चाललंय. घरातली कामं कोण करणार? बाई ठेवलीस कामाला? ती भानू होती तेव्हा ती.
सकाळ सकाळ का तिचं नाव घेतलं ना मी? तिला काय वाटतं, तिने तर माझ्या घरातली कामं नाही होणार. येऊ दे, दाखवतेस तिला. येतील भानू. काय? नाही म्हणजे. काय म्हणालास? भानू येतील. कधी? येऊ दे ना कधी. मला काय करायचंय, माझं काय तिच्यापासून अडत नाहीये. आली ना की चांगली खडसावणार आहे तिला. तुला सांगायचं राहून गेलं, आज उशिरा येणार आहे पाणी. अरे मग आता आंघोळ कशी करू मी? काल रात्री जास्त नाही का भरून ठेवायचं? पण शुभा येईलच ना आता पाणी. दाखवते तिला. भानुताई तू कुठे गेलेली इतक्या दिवस? आम्हाला तुझी खूप आठवण येत होती. आता मी कुठे बी जाणार नाही. हे बघा मी तुमच्यासाठी काय काय घेऊन आली. अरे हो रे, सकाळपासून मला वाटत होत आज काहीतरी चांगलं होणार आणि भानू आली. राहुल, भानू आता पूर्वीपेक्षा आणखीनच छान दिसते ना. हो रे, अर्नूस तंदूर करायला लागली ती. हे सम्या, चल ना आपण जाऊन बोलू तिच्याशी. तुझं लग्न झालंय ना? मग काय आलं? नुसत्या चौकशी काही तूच करू शकतो का फक्त? भानू, इतके दिवस कुठे होतीस तू? काय करत होतीस? बरी आहेस ना? हा हा, मी बरी आहे. काम होत म्हणून बाहेर गेले होते. पण मग आम्हाला सांगून जायला पाहिजे होत ना. अगं हो ना, किती काळजी वाटत होती माहिती तुझी. कुठे कुठे शोधला मी तुला? हा मी पण शोधलो ना. मी तर पोलीस स्टेशनला गेलो होतो भानू. अंजलिका की आलीस तू? अगं भानू, याच सोड. मला सांग तुझी तब्येत कशी आहे? बरी आहे ना? हा. तुझं सामान दे ना, मी पकडू. राव दे, दे ना. थकते अगं, दे ग. त्यात काय एवढं? तू कसं लगे तो मला दे ना, मी पकडतो. अरे नाही रे, राहू दे माझ्याकडे. दे ना, मी पकडतो. अरे राहू दे भानू, आता आलीच आहेस तर माझ्या घरी चल, चहा पी आणि मग जाऊ. नाही नको. हॅलो सोबत आहे मालक. हे काय बरी आहे. हा आले म्या. मला वर जावं लागेल ना सामान दे मला. बरं मग वर जाऊन तू तुझं सामान ठेवून ये, तोपर्यंत मी मस्त चहा बनवतो. बरं झालं बाई भानू आली एकदा. तू मोहन भाऊजींचं टेन्शन कमी झालं. हो ना. काय हो ना, तुम्ही ना फक्त एका बाजूने विचार करायला लागलाय. म्हणजे? म्हणजे काय? अगं ती भानू दिसते तशी नाहीये. म्हणायचं काय मावशी तुम्हाला नक्की? आता ती भानू मग अशी चाळीत आली ना, तेव्हा सगळे पुरुष कसे बघ तिच्याकडे बघत बसलेले. मग आता ती पण त्यांच्यावर बोलत बसणार, त्यांच्यावर हसत राहणार. मावशी भानू तशी नाहीये. ए तू काय ओळखलेस तिला? मी तिला पुरत ओळखू नये. बघाच तुम्ही एक दिवस तुमच्या नवऱ्यांना ना नादाला लावते की नाही ती. विचार कसला करताय? आत्ताच तुम्हाला काहीतरी करायला हवं, नाही तर फार उशीर होईल. मावशी मला अजूनही नाही वाटत की भानू असं काही करेल. हे मगाशी तू बघितलं नव्हतंस का? तिने चाळीत पाऊल ठेवलं तेव्हा चाळीतले सगळे पुरुष लोहचुंबकाला कसे चिकटतात की नाही तसे चिकटले होते. आमचं हे नव्हते, हे जिमला गेले. आज नव्हता ग तो, पण चाळीतच राहणार आहे ना. एक ना एक दिवस त्यांची समोरासमोर भेट होणारच. मग काय म्हणजे बरोबर बोलते की नाही मी? हो मग मावशी बरोबर बोलतात.
आपल्याला काहीतरी करायला हवं. मला तर चांगलाच अनुभव आलाय. मी राहुलला म्हटलं मला नाक्यावर घ्यायला ये, तो आलाच नाही. हो मग बघितलं तर मोहन दादांच्या घरी तो भानुशी गप्पा मारत होता. माझा रुमाल पडायला ती गलत तो तिला बघा बघा बघा. आणि अजूनही तुमचा ना माझ्या शब्दावर विश्वासच नाहीये. कौशिक माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. आहे ना. आता माझा पण विश्वास बसायला लागला मावशी तुमच्यावर. हो ना मलाही पटतंय. पटतंय ना. आता इथे विचार करत काय बसताय. वरती चला हा तिला आत्ताच्या आत्ता चाळीतून बाहेर काढूया. बघताय काय. चला लवकर चला चला. शोभे हिला ना आत्ताच्या आता इथं बाहेर काढ. ही घराच्या बाहेर पाहिजे मला. आता हिचा प्रॉब्लेम काय. अगं ही इतके दिवस आपल्या बरोबर नव्हती. बाहेर कुठे काय दिवे लावून आले असेल तर आपल्याला काय कळणार. सगळं अंगाशी येईल ना आपल्या. ते आई काहीतरी बडबडतेस हा तू. बरोबर बोलते मी. अगं हिने जर बाहेर काय लफड करून ठेवलं असेल ना नसतं डोक्याला तापून बसेल काय ग. मावशी मी असं काय बी नाही केलंय. हा अगं तुझ्यावर आम्ही विश्वास का ठेवायचा. हो ना. ए लता काय हो ना हो ना का बस तोंबडी कुठली. अगं तुम्ही गप्प काय झालाय. बोला ना काहीतरी. अंजे बोल ना. हा बहिणी मला भानू काहीत नकोय. मावशी जे बोलतात त्याच्याशी मी सहमत आहे. हा आणि इतक्या दिवसांनी ही चाळीत आली आणि हे हे आपल्या अंगाशी आलं तर काही. आणि हे सामान चोरीचं नसेल कशावरून. अहो समद सामान मला मामीनीच दिलं आहे. तुमची तर भेट भी झाली होती आठवते का. ते पाच कांदे दिले होते मी तुम्हाला. नाही तुम्हाला खोटं वाटत असेल तर मी फोन लावून देते ना तुम्हाला. हा भानू राहू दे. काही फोन करायची गरज नाहीये. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. अंजली ताई तुम्ही तरी माझ्या राळ घेऊ नका. आठवत आहे का राहुल साहेबांनी भेट लावली होती मग पोलीस आले होते त्यांना घेऊन जायला. मग मॅच मध्ये पडले होते आणि त्यांना वाचवलं होतं. आठवत आहे. नाही तर मालकाने विचारा ते सांगतील. हा हो खरं बोलतायत त्या. नाही का या चोराच्या उलट्या बोंबा. अंजे तू ना स्वतःच्या नवऱ्याला आधी सांभाळ. तोच भानूच्या मागे पुढे करत असतो. हो मी पण पाहिलंय राहुल भाऊजींना. ए माधुरी तुझा नवरा काही धुतल्या तांदळासारखा नाहीये. सगळे एकाच माळेचे मणी. अजून कोणाला प्रॉब्लेम आहे इचा. बोला आत्ताच बोला काही. अगं लता माधुरी तुम्ही बोला ना काहीतरी. गप्प काय झालाय. बोला ना तिला. मला काहीच प्रॉब्लेम नाहीये भानूचा. हो ना आमचा पूर्ण विश्वास आहे भानूवर. मोहिनी ए मोहिनी अगं ये ना माझ्या समोर. कुठेस तू मोहिनी. मावशी तुम्ही किती बी प्रयत्न करा तुम्ही काय मला चाळीतून बाहेर काढू शकणार नाही. पूर्ण एपिसोड पहा झी फाय फाय.